सर काल तुम्ही अर्धवट हा शब्द वापरल्यानंतरून आज उद्धव ठाकरे म्हणतायत की दिल्लीमध्ये कोणी ऐकत नाही अशा लोकांना काय बोलणार? असं आहे की उद्धवजींचा आक्रोश मला समजू शकतो, कारण त्यांच्या नेतृत्वामध्ये महानगरपालिकेमध्ये 12,500 कोटी रुपयांचा जो भ्रष्टाचार झाला, ज्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात सीएजीने आपल्या रिपोर्टमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या संदर्भातलं सूतोवाच केलं, आता त्याच्यावर काल माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशी तयार केली आहे, एसआयटी तयार केली आहे, आणि आता या एसआयटीमध्ये अनेक लोकांचे भुरखे फाटणार आहेत आणि काही लोक नागरे देखील होणार आहेत, आणि त्यामुळे मध्यंतरीच्या 2.5 वर्षांमध्ये जी गँग महानगरपालिकेमध्ये उद्धवजींच्या आशीर्वादाने काम करत होती, आता त्या गँगचं काही खरं नाही हे लक्षात आल्यामुळे उद्धवजी मला असं वाटतं असे भावचरल्यासारखे बोलतायत, त्यांना असं कोणी बोललं तर त्याला उत्तर थोडी द्यायचं असतं. 1 तारखेला पुन्हा ते मोर्चा करतायत महानगरपालिकेवरती, मोर्चा जो आहे तो काढला जाणार आहे. 1 असं आहे, हा मोर्चा काढणं याला चोराच्या उलट्या बोंबा याच्याशिवाय जास्त काही म्हणता येणार नाही.